नमस्कार मंडळी, सरोज वर्ल्डमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करते. मी सरोज. आज आपण मुंबईचा प्रसिद्ध असा वडापाव कसा बनवायचा हे पाहणार आहोत. मुंबईचा प्रसिद्ध वडापाव बनवण्यासाठी आपल्याला बटाटे लागणार आहे. मी 6 ते 7 बटाटे घेतलेले आहे. ते कुकरमध्ये थोडंसं पाणी घालून मी 2 ते 3 शिट्ट्या काढून घेणार आहे. आता आपण बटाट्याच्या भाजीसाठी लागणारा मसाला तयार करून घेणार आहे. त्यासाठी मी आलं घेतलेलं आहे. आल्याचे बारीक काप करून घेतलेले आहे. 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे. त्या मी अशा बारीक तोडून घेणार आहे हाताने. जर आपण अख्ख्या अशा मिरच्या टाकल्या तर त्या बारीक होत नाहीत, म्हणून आपण तुकडे करून घेणार आहोत. मी जिरं घेतलेलं आहे त्यात थोडंसं. आपल्याला भाजीसाठी लागणारा मसाला तयार करून घ्यायचा आहे, बटाट्याच्या भाजीला लागणार तो. मी त्यात 7-8 लसणाच्या कळ्या घेतलेल्या आहे, कोथिंबीर घेतलेली आहे धुवून स्वच्छ, कढीपत्त्याची पानं घेतलेली आहे, फ्रेश अशी कढीपत्त्याची पानं आहेत. आता हे सर्व मी मिक्सरमधून बारीक करून घेणार आहे. हे पहा, मिक्सरमधून बारीक करून घेतलेलं आहे. आता आपण ते एका वाटीमध्ये काढून घेणार आहोत. हे झालं आपलं बटाट्याच्या भाजीला लागणारा मसाला. आणि आता आपण तो वाटीमध्ये काढून घेत आहोत. त्यात पाणी न घालता छानपैकी बारीक वाटून घ्यायचं आहे मिक्सरमधून आणि काढून घ्यायचं आहे. आता हा झाला भाजीचा मसाला. आता आपण वडापावसाठी लागणारी जी हिरवी चटणी आहे ती करणार आहोत. मी त्यासाठी 2 मिरच्या घेतलेल्या आहे, हाताने खुडून घेतलेल्या आहे बारीक. त्यासाठी थोडंसं आपल्याला आलं घालायचं आहे चवीला. अगदी 2 काप मी आल्याचे घालणार आहे. त्यात आपल्याला 6 ते 7 लसणाच्या कळ्या घालायच्या आहे. आणि त्यात मी कढीपत्ता घातलेला आहे, कोथिंबीर घातलेली आहे, थोडंसं चवीपुरतं मीठ घालायचं आहे. आपल्याला वडापावला लावण्यासाठी जी हिरवी चटणी केली जाते ती आपण करत आहोत. जिरं घालत आहोत. अगदी बारीक छोटा चमचा भरून आपण जिरं घेतलेलं आहे. आणि थोडं चमचा 2 चमचे आपण पाणी टाकणार आहोत. त्यात थोडीशी ओलसर अशी चटणी आपल्याला करून घ्यायची आहे. आणि मिक्सरमधून आपण काढून घेत आहोत. हे पहा, सुंदर अशी ओली चटणी, हिरवी चटणी तयार आहे. आपण आता ती बाऊलमध्ये काढून घेणार आहोत. मी थोडी मुद्दामच पतली केलेली आहे. ती आपल्याला ब्रेडला लावायची आहे, पावाला लावता आली पाहिजे. अशा पद्धतीने मी थोडं पाणी घालून ती वाटून घेतलेली आहे. हिरवी चटणी आणि बटाट्याच्या भाजीला लागणारा जो मसाला आहे तो आपला तयार आहे. आता आपण बॅटर भिजवून घेणार आहोत. त्यासाठी मी 1.5 वाटी चणा डाळीचं पीठ घेतलेलं आहे. त्यात चवीनुसार मीठ घेतलेलं आहे. त्यात चवीनुसार मीठ टाकल्यानंतर आपण अगदी लहान छोटा चमचा भरून आपण त्यात सोडा घालणार आहोत. अगदी किंचित घालायचा आहे सोडा. सोडा घातल्याने वडा खूप छान खुसखुशीत असा होतो, म्हणून आपण थोडासा सोडा घालत आहोत. चवीला थोडा हिंग घालत आहोत. आणि थोडासा आपण ओवा घेतलेला आहे, तो ओवा आपण हातावर असा चुरून मग नंतर त्या पिठामध्ये घालणार आहोत. ओवा खूप सुंदर लागतो दाताखाली आल्यानंतर, म्हणून हा घातला जातो. आणि आपण आता हे सर्व मिक्स करून घेणार आहोत विस्करच्या साह्याने. हे पहा, एकत्र करून घेतलेलं आहे. पाणी घालून, पाणी एकदाच घालायचं नाही आहे, अगदी थोडं थोडं करून पाणी घालायचं आहे. आणि मिक्स करून घ्यायचं आहे. बॅटरची कन्सिस्टन्सी कशी हवी हे मी तुम्हाला आता सांगणार आहे. हे पहा, हलवून हलवून अगदी थोडं थोडं पाणी घालून आपण हलवून बॅटर तयार केलेलं आहे. एकदम पातळही नको आणि एकदम घट्टही नको. जर हे बॅटर आपण घट्ट केलं तर जे वडे करतो आपण ते वड्याचं जे वरचं कोटिंग आहे ते कच्चं राहू शकतं, म्हणून एकदम पातळ पण नको आणि एकदम घट्ट पण नको. असं सरसरीत असं बॅटर आपल्याला हवं आहे. आणि आता हे भिजवल्यानंतर आपल्याला रेस्टसाठी 5 ते 10 मिनटं हे झाकण ठेवून बाजूला ठेवायचं आहे. हे पहा, जसं हवं तसं आपण पाणी टाकत आहोत. एकदम पातळ न करता सरसरीत असं बॅटर आपण तयार करून घेतलेलं आहे. आता हे जे बॅटर केलेलं आहे ते रेस्ट करण्यासाठी आपल्याला 5 ते 10 मिनटं ठेवून द्यायचं आहे. हे पहा, झाकून आपण ठेवून देत आहोत.
बटाट्याची भाजी बनवण्यासाठी आपल्याला बटाटे लागणार आहेत। बटाटे मी उकडून घेतलेले आहे, एक दोन शिट्टी करून घेतलेली आहे। आता आपण ते सोलून घेणार आहोत। बटाटे पण आता बऱ्यापैकी गार झालेले आहे, आपण हाताने सोलू शकतो। अशा पद्धतीने एक एक करून आपण सर्व बटाटे सोलून घेतलेले आहे। हे पहा, बटाटे छान शिजलेसुद्धा आहे, आपण हाताने चुरू शकतो। इतपत बटाटे शिजवून घ्यायचे आहे। हाताने कुछ करून आपण आता जे बटाट्याची भाजी बनवणार आहोत, वडापावला लागते ती बटाट्याची भाजी आपण बनवणार आहोत। थोडे कोमट आहे बटाटे, आपण हाताने सहज चुरू शकतो। अशा पद्धतीने आपण चुरून घेत आहोत। जास्त बारीक चुरायचे नाही आहेत। अगदी बटाट्याची भाजी बनवण्यासाठी मी तेल गरम करून घेतलेलं आहे आणि त्यात थोडंसं मोहरी आणि जिरं घातलेलं आहे। कढीपत्त्याची पानं घातलेली आहे आणि त्यात हिंग घालत आहे। आपल्याला फोडणी करून घ्यायची आहे आणि भाजीसाठी जो आपण हिरवी मिरचीचा ठेचा करून घेतलेला आहे, लसूण, हिरवी मिरची, आलं, कोथिंबीर, हे सर्व मी त्या गरम तेलामध्ये तळून घेत आहे आणि त्यात थोडी हळद घालून, हिंग घालून, हलवून हे सर्व जे फोडणी केलेली आहे ती बटाट्याच्या भाजी बनवण्यासाठी आपण बटाट्यावर घालणार आहोत। जे आपण बटाटे कुच करून घेतलेले आहे हाताने, त्यात घालणार आहोत थोडी हळद। जास्त घालत आहे मी, कारण हळद जर घातली तर छान बटाट्याच्या भाजीला छान रंग येतो, म्हणून मी थोडी हळद जास्त घातलेली आहे। हे पहा, चोरून घेतलेला जो बटाटा आहे त्या बटाट्यावर मी ही फोडणी घालणार आहे। आपण कढईत फोडणी दिली तरी चालणार आहे आणि वरून अशी फोडणी दिली तरी चालणार आहे। बटाट्याच्या भाजीला ती सर्व फोडणी लागेल। अशा पद्धतीने आपण आता हाताने कुच करून घेणार आहोत। बटाटा छान एकजीव करायचा आहे। बटाटा यामध्ये थोडी आपण कोथिंबीरसुद्धा घालणार आहोत। हे पहा, मसाला पूर्ण बटाट्याच्या भाजीला लागेल अशा पद्धतीने, बटाट्याला लागेल अशा पद्धतीने आपण एकजीव करून घ्यायचा आहे। आणि बऱ्यापैकी कोथिंबीर घालायची आहे, त्यांनी वडापाव खूप सुंदर लागतो। कुस करून छानपैकी मीठ घालायचं आहे आता याच्यामध्ये आपल्याला। आपण आता मीठ घालणार आहोत। सर्व जिन्नस आपले टाकून झालेले आहे, फक्त मीठ बाकी आहे। मीठ आपण चवीनुसार टाकत आहोत। जसे आपल्याला मीठ हवं त्या पद्धतीने आपण मीठ टाकून घेतलेलं आहे। आता बटाट्याला ते लागेल अशा पद्धतीने आपण हलवून त्याचे छान छोटे छोटे असे बॉल तयार करून घ्यायचे आणि त्याला असा चपटा आकार देऊन वड्याचा आकार द्यायचा आहे। आपल्याला किती मोठा वडा हवा आहे त्याचा अंदाज घेऊन आपण हे सर्व जे वडे आहेत ते करून घेणार आहोत। मी 7 ते 8 बटाटे घेतले होते, त्या 7 ते 8 बटाट्यांमध्ये मोजून माझे 10 वडे बनून झालेले आहेत आणि मी त्यांना आकार देऊन घेत आहे। अगदी सुंदर असे भाजी तयार झालेली आहे आणि त्या भाजीला हातात घेऊन बॉल असं आपल्याला किती हवे त्या पद्धतीचं आपण बॉलच्या आकाराचं घ्यायचं आहे आणि गोल करून त्याला असा चपटा आकार द्यायचा आहे। हातावरच आपण तो वडा वळून घ्यायचा आहे। आपण गाडीवर घेतो तो वडा जरा आकाराने लहान असतो, पण आपण घरी जर बनवले तर आपण अतिशय उत्कृष्ट आणि छान सात्विक असं बनवू शकतो। गाडीवर जर घेतलं आपण तर त्यांनी तेल कुठलं वापरलेलं आहे, कशा पद्धतीने तो बनवलेला आहे यात आपल्याला शंका असते, त्यामुळे आपण वडापावचा आनंद घेऊ शकत नाही। आणि घरी जर बनवला तर तो अतिशय उत्कृष्ट आणि सात्विक आपल्याला बनवता येतो। वडापावबरोबर खाण्यासाठी तळण्यासाठी मी मिरच्या चिरून घेतलेल्या आहे। मिरच्यांना थोडे काप दिलेले आहे म्हणजे त्या तेलामध्ये फुटणार नाही। बॅटरमध्ये वडाचं जे आपण टिक्की केलेली आहे ती डीप करून आपण एक एक करून वडा काढून घेणार आहोत। गरम तेलामध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं मी आणि अशा पद्धतीने आपण वडे काढून घेणार आहोत। तेल जास्त गरमसुद्धा नको आणि एकदम गारसुद्धा नको, मीडियम तेल गरम पाहिजे आहे। आणि ते बॅटरमध्ये तो डीप करून वडा एक एक करून आपण वडा काढून घेणार आहोत।
वडा तेलातून बाहेर काढण्याची घाई करायची नाही, सुंदर असा तळून घ्यायचा आहे वडा। आणि मग नंतर छान तळून झाल्यानंतर मग नंतर बाहेर काढायचा आहे आपण कच्चा वडा, बाहेर काढण्याची घाई करायची नाही। 2-3 वेळा तेलामध्ये वडा उलटून घ्यायचा आहे। आणि आपण वड्याबरोबर खाण्यासाठी जी चटणी लागते ती सिक्रेट अशी चटणीसुद्धा मी तुम्हाला आता या रेसिपीमध्येच सांगणार आहे। रेसिपी शेवटपर्यंत पहा, स्किप करू नका। माझ्या चॅनलवर जे कोणी नवीन असतील त्यांनी माझ्या चॅनल जर आवडत असेल किंवा रेसिपी आवडत असेल तर रेसिपीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। वडापावबरोबर खाण्यासाठी आपण मिरच्या तळून घेत आहोत। मिरच्यांना मी आधी काप देऊन घेतलेले आहे। मिरच्या तेलात टाकण्याआधी काप द्यायचा आहे। जर आपण काप न देता मिरच्या तळण्यासाठी गरम तेलामध्ये जर टाकल्या तर मिरची फुटण्याची शक्यता असते आणि गरम तेल अंगावर ओढण्याची शक्यता असते। त्यामुळे मिरची जेव्हा जेव्हा आपण तळतो तेव्हा मिरचीला थोडासा असा काप द्यायचा आणि मग नंतर गरम तेलामध्ये टाकायची असते। हे पहा, सुंदर अशी मिरची तयार तळून तयार आहे। ही मिरची आपण बाहेर काढून घ्यायची आहे आणि या मिरचीवरती आपण थोडासा निंबू किंवा मीठ भरभरायचं आहे। मीठ भरभरल्याने ती मिरची जिचा तिखटपणा आहे तळल्याने तो कमी होतो आणि आपण वडापावबरोबर आपण ती मिरची खाऊ शकतो। हे पहा, आपण मिरची काढून घेतलेली आहे बाहेर। आणि मिरची काढून झाल्यानंतर थोडंसं चिमूटभर आपण त्यावर मीठ भरभरायचं आहे आणि जर तुम्हाला आवडत असेल तर त्यावर निंबू घातला तरी चालणार आहे, नसेल निंबू तर त्यावर आमचूर पावडर घालायची आहे। आणि बाजूबाजूला जे भज्यांसारखे आपण पिठाचे ते तयार झालेले आहे ते सुद्धा आपण काढून घ्यायचे आहे। त्याची सुद्धा मी तुम्हाला सिक्रेट अशी चटणी सांगणार आहे आता वडापावबरोबर खाण्याची। रेसिपी शेवटपर्यंत पहा, स्किप करू नका। तेलामध्ये वडा आलटून पालटून तळून घ्यायचा आहे, खुसखुशीत होत नाही तोपर्यंत तळून घ्यायचा आहे। मस्तपैकी तळून वडा झाला की मगच कढईच्या बाहेर काढायचा आहे। कच्चा वडा काढण्याची घाई करू नका। आणि बॅटर जे आहे ते बॅटर एकदम घट्ट पण नको आणि एकदम पातळ पण नको, सरसरीत असं आपल्या जी बटाट्याची टिक्की आपण बनवतो त्यावरती व्यवस्थित बॅटर बसेल इतपत आपण सरसरीत असं बनवायचं आहे ते बॅटर। आणि वडे छानपैकी तळून झाले की तेलाच्या बाहेर कढईमध्ये काढायचे आहे। तेव्हा तळून झालेले आहेत बऱ्यापैकी। आता आपण कढईतून हे जे वडे आहेत हे वडे बाहेर काढून घेणार आहोत। गॅसची फ्लेम जी आहे ती एकदम मोठी किंवा हाय ठेवायची नाही आहे, अगदी मीडियम। तेल गरम पण नको आणि एकदम गार पण नको, मीडियम असं तेल ठेवायचं आहे। आणि हे पहा, खुसखुशीत आणि सुंदर, अतिशय सुंदर, सात्विक घरी बनवलेले, अगदी आपल्या हाताने जी बनवलेले जे वडापावची चव आहे ती काही औरच असते। हे पहा, वडापाव छान खुसखुशीत बनवून तयार आहे। आपण ते काढून घेत आहोत। आणि वडापावबरोबर खाण्यासाठी जी चटणी असते ती भज्यांची चटणी बनवली जाते। ती चटणी बनवण्यासाठी आपण आता जे बॅटर आहे त्या बॅटरचेच थोडे असे भजे कढईमध्ये काढून घेणार आहोत। आणि काढून घेतल्यानंतर अतिशय खुसखुशीत असे भजे तयार होतात। आणि या भज्यांपासून आपण मस्त सणसणीत झणझणीत अशी चटणी बनवणार आहोत। आता ती चटणी कशी बनवायची ती मी तुम्हाला आता सांगणार आहे। आपण हे जे भजे काढून घेतलेले आहे ते भजे थोड्या वेळाने असे कडक आणि कुरकुरीत होतात। आणि या भज्यांमध्ये एक सिक्रेट असा इन्ग्रेडियंट आपण मिळवणार आहोत, तो कोणता? आता आपण या भज्यांपासून चटणी बनवणार आहोत। चटणी बनवण्यासाठी आपण आलं घेतलेलं आहे। मी आलं बारीक कापून घेत आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक कापून घेतलेलं आलं, त्याच्यानंतर आपण जे लसणाच्या कळ्या आहेत त्या न सोलता म्हणजे सालासकट घेतलेल्या आहेत त्या 8-10 लसणाच्या कळ्या आपण यात घालणार आहोत। आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकल्यानंतर
त्याच्यामध्ये जिरं टाकायचं आहे. हे जिरं हातावरती आपण तळून घेणार आहोत. आणि पुढचा इन्ग्रेडियंट म्हणजे आपण त्यामध्ये कोथिंबीरसुद्धा घालणार आहोत, मीठ घालणार आहोत, कोथिंबीर जी आपण धुवून सुकवून घेतलेली आहे ती आपण हाताने अशी कुचकरून त्यात घालणार आहोत. त्यानंतर लाल मिरची पावडर त्यात घालणार आहोत. ही मिरची खूप तिखट आहे त्यामुळे मी अगदी छोट्या चमचाभरून यात घालत आहे. तुमच्याकडे जी मिरची वापरत असाल ती मिरची पावडर तुम्ही यात घातली तरी चालेल. आपण त्यात थोडंसं मीठ घालून घेतलेलं आहे आणि आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे आणि जे भजे काढून घेतलेले आहे आपण ह्या चटणीमध्ये एक पाव कुचकरून घालणार आहोत. हा पाव आहे, मी या पावाचे तुकडे करत आहे आणि हे जे कुचकरलेला पाव आहे तो या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचा आहे थोडे थोडे तुकडे करून. आणि पाणी न टाकता वाटून घ्यायचं आहे. हे थोडंसं ओलसर होणार आहे कारण आपण त्यात कोथिंबीर आणि कढीपत्ता घातलेला आहे. ओलसर म्हणजे एकदम ओलं पण नाही आणि एकदम कोरडं पण नाही, असं भुरभुरं असं होणार आहे. आता आपण मिक्सरमधून काढून घेतलेलं आहे. हे पहा, छान सुंदर असा वडापाव बरोबर खाण्यासाठी मसाला तयार झालेला आहे. मसाला चटणी म्हणतात याला. आणि ही ठेल्यावरती अगदी लाल भडक अशी दिली जाते पण आपण आपल्या चवीनुसार तिखट कमी जास्त करू शकतो. आता आपण वडापाव सर्व करून घेणार आहोत. हिरवी चटणी जी आपण केलेली आहे ती चवीनुसार पावला लावून घ्यायची आहे आणि जी आपण लाल मसाला केलेला आहे किंवा लाल चटणी केलेली आहे तीसुद्धा त्या पाववर लावून घ्यायची आहे. त्यावर वडा ठेवायचा आहे आणि मस्तपैकी त्या वड्यापाववर आपण ताव मारणार आहोत. हे पहा किती सुंदर, अगदी बघता क्षणी खावासा वाटणारा वडापाव आणि मुंबईचा फेमस असा वडापाव बनवून माझा तयार आहे. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या रेसिपीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. वडापावची रेसिपी बनवून तयार आहे. आपण तो सर्विंग प्लेटमध्ये सर्व करत आहोत. दोन्ही वडापाव अगदी छान टेम्प्टिंग दिसत आहे. माझी ही जी रेसिपी जर आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि माझी ही जी रेसिपी आहे ती तुम्ही शेवटपर्यंत पाहिली त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद.